जागतिक महिला दिनानिमित्त नांदगाव खंडेश्वर येथील योगिनी मंगल कार्यालयात महिला दक्षता समिती व झाशी महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनायक विज्ञान महाविद्यालय यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्ग सुरू केला असून महिला दिनाचं औचित्य साधून या प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन डॉक्टर रंजनाताई पचगाडे यांनी केलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त नांदगाव खंडेश्वर येथे महिला दक्षता समिती व झाशी महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे. महिला दिनाचं औचित्य साधून या प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन डॉक्टर रंजना पचगाडे यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य अलका भिसे व प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टच्या उपाध्यक्ष सुचिता खोडके या उपस्थित होत्या. प्रशिक्षक म्हणून माधुरी सुधा व आशिष श्रीवास जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नांदगाव खंडेश्वर येथे मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देऊन त्यांना स्वावलंबी कसं करता येईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून झाशी महिला फाउंडेशन यापुढे हे कार्य पुढे सुरू राहील व हे प्रशिक्षण वर्ग पूर्णतः मोफत स्वरूपाचे राहणार असून याचा फायदा जास्तीत जास्त महिला व पुरुष मंडळींनी घेऊन जनतेमध्ये एक भयमुक्त वातावरण निर्माण झालं आहे त्याचा प्रतिकार म्हणून करणे हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे असं बोलताना डॉक्टर रंजना पचगाडे यांनी सांगितलं. यावेळी उपस्थितांमध्ये खंडार शेळके व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उमेश चौकडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.